महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित पुणे विभागाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले माननीय रमेशजी चेनीथालाजी, आपले अध्यक्ष प्रदेशचे अध्यक्ष माननीय माननीय सुशील कुमार शिंदे साहेब आपल्याशी मार्गदर्शन करून गेले, विरोधी पक्ष नेते आपले विजयजी वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेत्यांचा तडका आता आपण सगळ्यांनी ऐकला, आपले अध्यक्ष पुन्हा शहर अध्यक्ष अरविंदजी शिंदे, पुन्हा जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप, आमदार प्रणितीताई, आशिष दुवाजी आणि श्रीमती सोनल पटेल मॅडम, माननीय चंद्रकांतजी हंडोरे, नशीम खानजी, मोहन जोशीजी, उल्हासदादा, श्रीमती पूजा ताई आनंद, दीप्तीताई चौधरी, संगीताताई तिवारी, ॲडव्होकेट अभयजी छाजेड, अनंतराव गाडगीळ, आमचे मित्र बाळासाहेब शिवरकर, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आदरणीय चेनीथालाजी महाराष्ट्राचे प्रभारी झाले आणि त्यांनी आपल्या विभागीय बैठका त्या घेतलेल्या आहेत. पहिली अमरावतीची बैठक झाली, त्यानंतर नागपूरची बैठक आणि गडचिरोलीला घेतली. आज आपली बैठक पुन्हा विभागाची बैठक इथे होती आहे. उद्या कोकण विभागाची बैठक आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे आणि त्यानंतर औरंगाबाद, अशा पद्धतीनं बैठका ह्या सगळ्या होत आहेत. आदरणीय चेनीथालाजी हे देशातले एक ज्येष्ठ अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय कार्याचा अनुभव किती असा, त्यांचे एकंदर खासदार आणि आमदार म्हणून 45 वर्ष ते काम करणे, 45 वर्ष 4 वेळेस खासदार राहिलेले, गृहमंत्री म्हणून काम केलंय, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलंय, प्रदेशचे अध्यक्ष राहिलेले आहेत, युवक काँग्रेसचे एनिशायचे अध्यक्ष, त्या देशाचे इतकं परिपक्व अनुभवी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रभारी म्हणून आपल्याला इथे मिळालेलं आहे. आणि त्यांनी ही सुरुवातच अशी केली की आपण करायचं काय, पहिलं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपल्याला काँग्रेसच्या निवडणुकीकरता करायचं आहे, आता येणारी लोकसभाची निवडणूक आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे आणि लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्येच तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात, येथील निवडणुका, त्यानंतर लगेच येथील महानगरपालिका येतील, नगरपालिका येतील, जिल्हा परिषद येईल, पंचायत समिती येईल, म्हणजे निवडणुकांमागे निवडणुका पुढचं वर्ष जे आहे, वर्ष दीड वर्ष. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आलेले आहेत, आपल्या सगळ्यांना आता पुढचं वर्ष जे आहे पूर्णपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये काम करत असताना बरोबर आहे, केंद्र सरकारचं कशा पद्धतीनं आहे ते, मोदींचं काय चाललेलं आहे, कसं राजकारण ते करतायत, राज्याचं कसं खोकेचं सरकार आहे ते कसं झालं, हे सगळे खूप नकारात्मक असे मुद्दे हे भांडवल म्हणून आपल्याकडे हे पहिलं लक्षात ठेवलं. एवढं भांडवल जर एकत्र केलं ना आणि ते जर लोकांपर्यंत आपण गेलो तर एक वातावरण निर्मिती 100% चांगली वातावरण निर्मिती काँग्रेस करता होणार आहे. काँग्रेस हा एक नंबरचाच पक्ष आपला राहणार आहे की ताकद त्यांच्या ज्या चुका आहे आणि चुकीच्या पद्धतीनं राजकारण करण्याची पद्धत आहे, चुकीचं जे तत्वज्ञान त्यांचं आहे त्यामध्ये आहे. प्रश्न आता एकच शिल्लक आहे आणि ज्या प्रश्नाकरता ह्या बैठका होतात त्याच्यावर मी जातोय. परंतु हे सगळं जरी परसेप्शन चांगलं झालं, आपल्याबद्दल लोकमत चांगलं झालं, लोकमानस एकदम चांगलं, परंतु लोकमानस हे शेवटी मताच्या पेटीत उतरलं तर चांगलं, ते मताच्या पेटीत आलं नाही तर काहीच उपयोग नाही. आणि म्हणून या बैठकांमध्ये उद्देशच आपण असा ठेवलेला आहे की आपण बेसिक काम जे आहे, जे संघटनात्मक काम आहे, जे आपल्याला आपल्या पातळीला बूथच्या पातळीपासून सुरुवात करायची आहे त्याच्यावर लक्ष देण्याकरता ह्या बैठका आहेत. आणि ह्या सगळ्या बैठकांमध्ये पहिला सुरुवात इथून होते की आपली मतदार नोंदणी, आपले जे मतदार आहेत जे 18 वर्षाचे झाले आहेत ते आपल्या मतदार यादीत आले की नाही, लग्न होऊन आपल्या काही मुली आपल्याकडे सुनावणी आले असतील त्यांचे नावं आलेत का नाही हे पाहणं हे सगळ्यात महत्वाचं. पहिली मतदार यादी चांगली करणं, चुकीच्या जर त्यामध्ये काही नावं असतील तर ते नावं काढून टाकण्याकरता प्रयत्न करणं,
हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरं आहे ते म्हणजे बूथ कमिट्या आपल्या चांगल्या करणं. आता बूथ कमिटी हा असा आहे की एका बूथ मध्ये जर 1000 मतदान असेल तर त्या 1000 मतदानाचा अभ्यास बूथ निहाय आपण केला पाहिजे. बूथ निहाय त्याच्यामध्ये एक असं असतं की एकंदर साधारणतः आपल्या असलेले कार्यकर्ते असलेले त्या बूथच्या क्षेत्रातले कार्यकर्ते आणि आपण ती मतदार यादी वाचून काढली पाहिजे. काय मतदार यादी ती बरोबर आहे, कोण कुठं राहत आहे, कोण बाहेरगावी गेलंय, याचा अभ्यास आतापासून सुरू करणं आवश्यक आहे. आणि त्यामधून आपल्याला साधारणतः सुविचे असे असलेले एका कार्यकर्त्याला 25 जण म्हणजे फार नाही, पाचच घर, एक कार्यकर्ता पाच घर अशी वाटणी एकदा करून दिल्यावर आतापासून त्यांच्याशी संपर्क ठेवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बूथ कमिट्या ह्या अत्यंत बेसिक आहेत, त्यावर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. भाषण हे सगळं चालतील, मुद्दे तर तुम्हाला भाषणाला उभे केले तर तुम्ही जोरदार भाषण कराल आम्हाला माहिती. हे काम सगळ्यात महत्वाचं की बूथवर आपलं बारकाव्यानं अभ्यास करणं आणि त्याच्यातून वाटून घेऊन ते मतदान एबीसी मध्ये मतदान साधारणतः वाटत असतं की ए म्हणजे पक्क आपलं, सी म्हणजे पक्क विरोधी, बी म्हणजे मधला. याचं विभाजन आणि त्याचं मतदान नंतर घडून आणण्याकरताचं प्लॅनिंग हे अत्यंत महत्वाचं. त्याबरोबर आपण पाहिलं की बीएलए हा एक विषय आहे आता की जो आता पूर्णपणे निवडणूक आयोगानं महत्वाचा मानलेला आहे. तो बीएलए आपण संपूर्णपणे आपले नेमले की नाही, प्रत्येक बूथला आलेत की नाही, आता मीटिंगला यायचं म्हणून भराभर बीएलए लिहून काढले असतील, काही नसल केलं असं समजा असतो, मी चुकून बोललो असं समजू आपण. परंतु हे अत्यंत खरं आहे की बीएलए हा सगळ्यात महत्वाचा माणूस ठरला आणि तो सरकारी माणूस झालाय. आता चिनीथाला साहेब असं म्हणतात तेव्हा त्यांना हिंदी चांगलं आहे तर केरळची असून हे लक्षात ठेवा आणि मराठी समजायला लागले तर मग जपून बोलत चाला. बीएलए हा सरकारी माणूस कसा झाला का तो कलेक्टरचं नाव त्याचं जातं, त्याला काही अधिकार ते दिले, काही मतदान घेणाऱ्याचे अधिकार त्याच्याक आहे. बीएलए हा अत्यंत जबाबदार माणूस आपल्याला ठरणार आहे याची नेमणूक प्रत्येक बूथ निहाय आपली झाली पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. आता ग्रामीण भागामध्ये मंडल कमिट्या ह्या सर्व आलेल्या आहेत. मी आपल्या सगळ्यांना आणखी एका गोष्टीची विनंती करील की आपल्याकडे आहे मोठी काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल हे तर आहेच, महिला काँग्रेस आपल्या आहेत, याचं संघटन आणखी तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि निर्णय सेल्स जे आहेत आपले, ते सेल जर आपण आपल्या आपल्या भागामध्ये निर्माण केले तर शेकडो कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते. ते महत्वाचं काय असतं, महत्वाचं एवढ्या करता असतं की साधा कार्यकर्ता आहे आपल्या मागे फिरत असतो, त्याला एखाद्या कमिटीवर आपण घेतलं एखाद्या सेलवर असंघटित कामगाराचा असेल, आता त्याला काय फार महत्व असं नाही, परंतु त्याला दिलं तर तो म्हणतो अरे आपल्याला ओळखतात बरं का, त्याचं रेकॉग्निशन असतं त्याला, मला हक्क बोलण्याचा आहे, 8 वेळा निवडून आलोय मी विधानसभेला, त्यामुळे हे सगळं सांगण्याचा अधिकार माझा आहे कारण हे सगळे उद्योग आम्ही करीत असतो म्हणून तुम्हाला सांगतोय. हे तुम्हाला सुद्धा करायचंय आणि हे ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस खूप उपयोग आपल्याला मतदानाला होणार आहे. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जो अभ्यास आपला झाला त्या अभ्यासामध्ये एक लक्ष येतं की लोकमानस विरोधात गेले भारतीय जनता पक्षाच्या, परंतु मतं दिसत नाही, याला कारण ते मतं व्यवस्थित गोळा करून आणून मतदान घडून आणण्यामध्ये आपण कमी पडतो आहोत आणि म्हणून याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. लोकसभेला हे काम आपण चांगलं केलं तर विधानसभेच्या वेळेस उपयोग होईल आणि एकदा दोनदा चांगली प्रॅक्टिस झाली की नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्याला ही यंत्रणा तुमच्याकरता काम करील. आणि खरंही निवडणुका आमच्याकरता आहेत, आम्हाला विधानसभा किंवा लोकसभा असं आहे, पण कार्यकर्त्याच्या खऱ्या निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथं त्यांना संधी मिळणार आहे. मग ती संधी जर मिळवायची असेल आपल्याला त्या कार्यकर्त्याकरता तर ही सगळे हे करा, हे काम जर तुम्ही केलं तर आपल्या कार्यकर्त्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याकरता या विषयावर जास्त काम करावं आणि यासाठी मुद्दाम आपले प्रभारी चिनीथालाजी हे लक्ष घालतायत, मार्गदर्शन करतायत, परंतु नुसती आढावा बैठक घेऊन चालणार नाही तर त्यामध्ये बारकाव्यानं कसं जाता येईल आणि त्याचं
शेवटी त्या एक्झिक्युशन ज्याला म्हणतात त्याची शेवटी कामात रूपांतर कसं होईल यावर आपण लक्ष केंद्रित करा. आपला विजय निश्चित आहे, आपण त्याकरता जोमानं काम करा एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.